अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पांढऱ्या रंगाची बुलेरो पिकअप MH 48 AG 74 93 यामध्ये अवैधरित्या गोधनाची वाहतूक होत असल्याची माहिती जामनेर येथील गोरक्षकांनी पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदरील गाडी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे। या गाडीमध्ये 3 गायी 2 वासरे अत्यंत क्रूरतेने बांधून ठेवलेले आढळून आले। वाहतूक करणारे रोहित सुखदेव गवते व विशाल ज्ञानेश्वर गाडेकर दोघं राहणार सिल्लोड जिल्हा संभाजीनगर या दोघांवर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र पगारे हे करत आहेत। नमस्कार, प्रथमतः जय श्रीराम, जय गोमाता। आज सकाळी काही गोवंश पकडण्याच्या संदर्भात आम्हाला फोन आला की बजरंगीला तुम्ही लवकरात लवकर कळवा, पण ती गाडी नेरी या शिवारातून जामनेर शिवारात आली। इथे आले असता इथल्या बजरंगींनी नगरपालिका चौक या ठिकाणी त्या गाडीला अडवलं आणि त्या ठिकाणी अडवून त्या गाडीची चौकशी केली तर त्या गाडीत 6 गोवंश 2 गोरे बाकीचे 6 बैल असे एकूण 6 गोवंश त्या ठिकाणी पकडण्यात बजरंगींना यश आलेलं आहे। आणि गेल्या मागील काही दिवसांपूर्वी तोंडापूर या गावी काही नीच प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी बजरंगींना धमकी देऊन सन जे बजरंगींनी गोवंची गाडी पकडली होती त्या ठिकाणी त्यांना बजरंगींना धमकी देऊन सन तुमचं दुकान ज्या ठिकाणी लागतं ते दुकान तुम्हाला उचलायला लावू असं अशा धमक्या देऊन सन बजरंगींना दम देण्याचं काम सुरू आहे। अशा समाजकंटकांना मी या ठिकाणून सूचना देतो आहे आणि आव्हान करतो आहे, यापुढे जर तुम्ही बजरंगीला धमकी देत असाल तर तुमच्या धमक्या तुम्हाला कशा आमच्या ज्या धमक्या असतील त्या तुम्हाला कशा पोचवू आम्ही ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही। मग तुम्ही म्हणाल हे कशा रीते सुरू झालं आहे हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे। अक्षरशः बघण्याच्या दृष्टिकोनात जर तुम्ही बघितलं तर ते तुम्ही बघू शकत नव्हते, अशा रीत्या एकदम म्हणजे आपल्या गळ्यापासून ते एकदम असे ताणून धरलेले होते, वरती बांधून ठेवलेले होते, पाय बांधून ठेवलेले होते अशा चुकीच्या पद्धतीने। आणि गोवंशच्या कायद्यात जर आपण बघितलं तर एका पिकअपमध्ये आपण 2 किंवा 3 वरी गोवंश नेऊ शकत नाही। क्षमता नसताना गोवंश सगळ्यात जास्त म्हणजे 6 गोवंश नेता एका गाडीत हे फार चुकीचं आहे। यावर कडक कारवाई पोलीस प्रशासनाने करावी ही बजरंग दल तर्फे विनंती आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।